नमस्कार मंडळी, वल्ल्या मक्याचं दाणं घालून शेवची भाजी कशी करायची हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे। त्यासाठी मी आता ही दोन शीट कॉर्न मक्याची वल्ली कणसे घेतल्यात। बघा या बारक्या किशनीनं मी चार कांदे आणि दोन टमाटो किसून घे। या शीट कॉर्न कणसाचं हे दाणं कसं भरल्यात बघा, हे एक घर सुद्धा मोकळं नाही बघा। हे मक्यात सुद्धा दोन जाती आहेत, एक देशी एक शीट कॉर्न आणि एक तांबडा असते। पर देशी कणसाचं बी जरा बारीक असतात आणि शीट कॉर्नचं बी जरा कसं मोठं आहे बघा। हे आणि शीट कॉर्न कणी जरा गुळच्यात लागते आणि देशी जरा पांच्यात लागते। खरं खायला म्हणला तर देशीच मक्याचं कणीस बघा। आणि शीट कॉर्न कणीस कसं असते, एक कणीस किंवा दोन कणस खाल्ली की तोंड धरल्या का तुटे नगो वाटते। देशी मक्क किती जरी खाल्ला असा तर ते खावावंच वाटते। ताकडे तापल्या जरा तेल गोतूया। आता यात अर्धा चमचा मोहरी टाकायची, जिरे एक अर्धा चमचा टाकायचे, किसलेला कांदा टाक। किसलेली टमाटो बी टाकायची। आता ही टमाटो कांदा शिजायला पाच मिनिट झाकून ठेवू। टमाटो कांदा किसलेला असते त्याला लवकर भाजत नाही, म्हणून जरा झाकून ठेवा लागत नाही की लवकर शिजून बघतो। कांद्याला आणि टमाटोला पाणी आटून कसं तेल सुटलंय बघा। याच्यात एक वाळ्याला चार मिरच्या टाकायच्या, धनपूड एक चमचा जिरपूड, हळद जरा टाकायची, शिंगपूड जरा टाकतो। आता चटणी एक पळी यात घालतो। आता हे सगळं हलवून घ्यायचं। कस्तुरी मेथी जरा टाकायची, बारीक चिरून घेतलेला टमाटा आहे हे टाकायचं। आता यात सोललेल्या मक्याचं दाणं टाकायचं। याचं सगळं हलवून घ्यायचं, त्याला तेल सुटोसर चांगलं भाजून घ्यायचं। आता याला तेल सुटाले यात एक अर्धी वाटी दही घालायचं। आता याच्यात जरा पाणी वाटायचं। आता याच्यात जरा कोथिंबीर टाकतो। कोणतं राजाने पाहुणा आला तर अशी गडबडीत भाजी केला तर पण तुम्हाला चालतो यार। अशी शाव मोठी मोठीच घ्यायची। आता याला खळखळून चांगली उकळी आली आणि यात मक्क बी चांगलं शिजल्यात। आता ह्याच्यात शेव टाकायची। आता ह्याच्यात जरा मीठ टाकायचं। आता ह्याच्यात शेव टाकली की नाही एकड आला म्हणजे उतरायचं ह्याच्यात। आता याला खळखळून कशी उकळी आली बघा। आता ही मका घालून शेव भाजी केलेली खाण्यासाठी तयार आहे। भाकरी बरोबर नाहीतर गरम गरम भाताबरोबर बी लई चांगलं लागते। मी उतरून ठेवतो। हे एक नंबर झकास झाले बघी। झाले काय हे चांगलं झाले का, गडबडीत होते बाबा लवकर बघी। हे तुमच्याकडे मक्का नसलं तर शेव घालून कालवण केला तर पण चालते।